शिरगाव MIDC येथील खोकी धारक व भाजी विक्रेते यांच्यावर केलेल्या कारवाईच्या विरोधात कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय धडक मोर्चा. कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन संपूर्ण जिल्हा महापुराच्या छायेत होता. या महापुराने जिल्ह्यातील अनेक कुटुंबे उद्ध्वस्त केलीत. कोल्हापूर जिल्हा एका बाजूला महापुराच्या विळख्यात सावरत असताना जिल्हा प्रशासनाने गोकुळ शिरगाव MIDC येथील केलेली कारवाई अतिशय निंदनीय आहे. या कारवाईमध्ये खोकीधारकांचे खूप नुकसान झाले आहे. या कारवाईमध्ये 150 ते 200 खोकेधारक व 150 भाजी विक्रेते यांच्या पोटावर जिल्हा प्रशासनाने पाय दिलाय. या व्यवसायाच्या जोरावर खोकेधारकांनी अनेक प्रकारचे बँकांकडून कर्ज घेऊन व्यवसाय उभा केला. व्यवसायाच्या जोरावर खोकेधारक व भाजी विक्रेत्यांनी घर बांधणीसाठी कर्ज घेतले आहेत. जर अशा पद्धतीने खोकेधारक व भाजी विक्रेते यांच्यावर कारवाई करून त्यांचा व्यवसाय नष्ट केला तर या भाजी विक्रेते व खोकेधारकांच्याकडे आत्महत्या करण्यापलीकडे कोणताही पर्याय उरणार नाही. जवळजवळ 400 ते 500 खोकेधारक व भाजी विक्रेते यांच्या पोटावर पाय देऊन व त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त करून जिल्हा प्रशासन व गोशिमा कार्यालय नेमकं काय सिद्ध करणार आहे असा सवाल यावेळी सर्वपक्षीय यांचे नेतृत्व करत असताना भारिप बहुजन महासंघाचे युवा जिल्हाध्यक्ष आयुष सतीश माळगे यांनी केलाय. यावेळी जिल्हाधिकारी माननीय दौलत देसाई साहेब यांना या उद्ध्वस्त केलेल्या खोकेधारक व भाजी विक्रेत्यांचे म्हणणे आहे त्या जागेवरती पुनर्वसन करा व या कारवाईमध्ये खोकेधारक व भाजी विक्रेत्यांचे झालेले नुकसान त्यांना भरून द्या अशा मागणीचे निवेदन भारिप बहुजन महासंघ महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेना रिपाई यांच्या वतीने सर्वपक्षीय निवेदन देण्यात आलंय. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष आयु राजू जाधव भारिपचे उपजिल्हाध्यक्ष दत्ता मिसाळ भारिप युवा जिल्हाध्यक्ष सतीश माळगे शिवसेना प्रमुख भगवान कदम शिवसेना तालुका प्रमुख विनोद खोत भारिप दक्षिण करवीर अध्यक्ष प्रदीप ढाले रिपाई युवा अध्यक्ष अविनाश शिंदे रिपाई महिला प्रमुख नंदाताई भास्कर भारिप गांधीनगर शहराध्यक्ष नितीन कांबळे भारिप कोल्हापूर युवा शहराध्यक्ष प्रवीण आजरेकर करवीर युवा उपाध्यक्ष प्रवीण निगवेकर भारिप हातकणंगले प्रमुख संबोधी कांबळे सह भाजी विक्रेते व खोकेधारक यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महावाईसाठी एकनाथ कांबळे आबा कोल्हापूर.